नाशिक नाशिकमध्ये काय घड़ते याची माहिती देतात आहेत मुकुल कुलकर्णी मुकुल जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात निदर्शनं सुरू झाली आहेत नाशिकमधलं चित्र काय ज्ञानादा ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांचं वृत्त हे प्रसारित झालं त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते त्यानंतर सर्वात प्रथम जर कोणी आक्षेप घेतला असेल तर नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी आणि तेच आता नाशिकच्या पंचोटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याबरोबर इतरही साधू महंत आता इथे पोहोचत आहेत आणि पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी ते आलेले आहेत नाशिकचं काळाराम मंदिर देखील हे याच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतात महंत आहेत आपल्यासोबत काय प्रमुख मागणी आहे गुन्हा कुठल्या आधारावर दाखल करा असं तुमचं म्हणणं आहे गुन्हा जो आहे त्यांनी प्रभू रामचंद्र हे, हे मांसाहारी होते मांसाहार करत होते शिकार करून आपलं पोट भरत होते आणि एक माणूस हा कसा जिवंत राहू शकतो चौदा वर्ष अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं आहे त्यांनी आमच्या धार्मिक भावना तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरनं सातत्याने अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं जातं हे सातवं आठवं वक्तव्य शरद पवार यांच्या समोर करण्यात आलेलं आहे तर राष्ट्रवादी कुठेतरी अशा पद्धतीच्या जातीवादी स्टेटमेंटला करत आहे शरद पवारांचा यांना पाठिंबा आहे हा एक दुसरा मुद्दा त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र हे केवळ बहुजनांचे आहेत असं जे काल त्यांनी स्टेटमेंट केलं ते तर अत्यंत आक्षेपार्ह आहे घटनेच्या चौकटीमध्ये देखील ते बसत नाही प्रभू रामचंद्र सकल विश्वाचे आहेत सर्व जाती धर्माचे आहेत त्यांना जाती जातीमध्ये वाटून तुम्ही जातीचं राजकारण करू नका समाजामध्ये ते पसरू नका पण मांसाहार करत नव्हते हे तुम्ही काही प्रमाण आहे है, का याच तुमच्याकडे मी आ, जे सर्व रामायणाचे सहा कांड आहेत त्यामुळे पंधरा चौदा ते पंधरा साधारण रामायण आहेत या रामायणामध्ये कुठेही अशा पद्धतीचा उल्लेख नाही की राम मांसाहारी होते आ... फलमूल शिला दानतो तापसो ब्रह्मचारिनो रामरक्षा तर स्पष्ट म्हणते फलमूल कंद खाऊन प्रभू रामचंद्रांनी वनवासामध्ये ब्रह्मचर्य धारण करून चौदा वर्ष व्रतस्थ राहून पालन केलं आणि त्याच ॲडिशनल टू धीस या संपूर्ण याच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून आमची आचार्य सभा ही पुढची पुढची भूमिका काय राहणार आता पोलीस कंप्लेंट दाखल करणार पोलीस कंप्लेंट आम्ही दाखल करीत आहोत कोर्टात देखील आम्ही जाणार आहोत आणि ईशनिंदा कायदा हा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने करावा ज्या योगे हिंदू देवतांची निंदा नारस्ती थांबेल आपण बघतोय पोलीस कंप्लेंट तर करतच आहेत मात्र कायदा तयार करावा अशी मागणी देखील साधू महंतांकडनं केली जाते त्यामुळे आता नेमका गुन्हा काय दाखल होतो आणि पुढची भूमिका काय प्रशासनाची शासनाची राहणार आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे बरोबर आहे पुण्यात आंदोलन सुरू आहे मुंबईत तक्रार नोंदवली गेली आहे आता नाशिकमध्ये सुद्धा तीच भूमिका रामभक्तांची दिसते धन्यवाद मुकुल या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट